नमस्ते विद्यार्थी मित्रांनो जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे मी सुनील जानवंत गायकवाड विषय मराठी व्याकरण सामान्य रूप व सरळ रूप सामान्य रूप व सरळ रूप मी गाव जातो मी गावाला जातो हे दोन वाक्य आहेत पहिलं मी गाव जातो दुसरं मी गावाला जातो आता पहिल्या वाक्यात गाव आलेलं आहे ह्या शब्दामुळे तर दुसऱ्या गाव सुद्धा गाव ह्या शब्द आलेला आहे परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय लागला आहे पहिल्या वाक्यात मी गाव जातो यावरून अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा पण मी गावाला जातो यावरून वाक्य पूर्ण होतं आणि गाव या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे अशा प्रकारे मूळ शब्द गाव आणि त्याला प्रत्यय लागला ला गावाला आता प्रत्यय जर काढला तर गावा हा शब्द तयार झाला गावा गाव हे गाव या साम, या नामाचे सामान्य रूप आहे दुसरं उदाहरण पहा राम मित्राशी बोलतो चंद्रकांत दुकानात जातो रोहन मांजरीला घाबरतो आता मित्र दुकान मांजर या नामांना अनुक्रमे शी त ला हे प्रत्येक जोडले प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दामध्ये बदल झाले आहेत पहा मित्रचं मित्रा दुकानचं दुकाना मांजरचं मांजरी हे शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या या बदलाला शब्दाचे सामान्य रूप म्हणतात शब्दाच्या रूपाला सरळ रूप म्हणतात म्हणजे या ठिकाणी गाव मित्र दुकान मांजर हे सरळ रूप आहेत तर गावाला मित्राशी दुकानात मांजरीला हे काय झाले तिथे सामान्य रूप आहेत पुढं पहा की सामान्य रूपामध्ये आणखी पाहताना शब्दाच्या वाक्यात वापर करताना त्याला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दविगे अवय लावे लागतात ला त्यावेळी मूळ शब्दात होणाऱ्या बदलात त्या शब्दाचे सामान्य रूप म्हणतात पहा आता या ठिकाणी मित्र मित्राशी शी हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे दुकानात हा प्रत्यय आहे मांजरी ला ला हा प्रत्यय लागला आहे तर कधी कधी शब्दयोगी पण प्रत्यय लागतात उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला आता या ठिकाणी झाड हे सरळ रूप आहे झाडावर वर हे शब्दयोगी अवय लागले आणि त्यामुळं झाड हा शब्द तयार झालेला आहे झाड हे सामान्य रूप वर हे शब्दयोगी अवय अशा प्रकारे कधी प्रत्यय कधी सामान्य रूप होत असताना शब्द विगाव हे प्रत्यय लागतात परंतु काही शब्द असे आहेत पहा की त्यांना प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही म्हणजे आपण याच्यावर पाहिले की शब्द गावाचं गावाला झालं गावा झालं दुकानचं दुकाना झालं म्हणजे त्या शब्दामध्ये बदल झाला पण काही शब्द असे आहेत की त्यांच्यामध्ये बदल होत नाही तर आता खिडकी आता ही खिडकी आहे यामध्ये खिडकी शब्द आहेत या खिडकीला काच नाही प या ठिकाणीसुद्धा वाक्य जरी बदललं तरी खिडकी याला ला हा प्रत्यय लागला तरीसुद्धा खिडकी या मूळ शब्दामध्ये किंवा सरळ रूपामध्ये बदल झालेला नाही म्हणजे खिडकीचं खिडकीच हे सामान्य रूप राहिलं त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण पहा खोली आता खोली सुनील खोलीत आला आता यालासुद्धा खोलीला त हा प्रत्यय लागला पण तरीसुद्धा खोली या शब्दामध्ये बदल झालेला नाही म्हणजे याच्या अगोदर आपण पाहिलं की बदल झालेले काही शब्द मित्र मित्रा दुकान दुकान झालं पण या ठिकाणी खोली हा शब्द तसाच राहिला म्हणजे काही काही शब्दांना प्रत्यय लागला तरी त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही आता सरळ रूप आणि सामान्य रूप पाहत असताना सामान्य नामांना प्रत्यय लागताना मूळ रूपात बदल होतो पण विशेष नामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्य रूप होत नाही पण आपण नामाचे प्रकार पाहत असताना पाहिलं की सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम आता सामान्य नाम म्हणजे काय की सर्व जातींना एक समाविष्ट अशा काही समान गुणधर्मांना आपण त्यांना जी नावं देते त्याला सामान्य नाम म्हणतो आणि विशेष नाम म्हणजे त्यातील काहीतरी वैशिष्ट्य असतं त्याला विशेष नाम म्हणतो आता या ठिकाणी पहा सामान्य नामांचे उदाहरण घोडा कुत्रा घर फूल पाल हे काही सामान्य नाम आहेत आता या सामान्य नामाचा जर वाक्यामध्ये उपयोग करताना याच्यामध्ये बदल होतो मूळ शब्दामध्ये किंवा सरळ रूपामध्ये घोडा मी घोड्यावर बसलो आता घोड्याचा घोड्या झालं कुत्रा त्याने कुत्र्याला काठीने मारले आता याचं मूळ रूप आहे कुत्रा मूळ शब्द कुत्रा आहे या नामाला वाक्यामध्ये येत असताना कुत्र्याला हा प्रत्यय तेव्हा कुत्र्या झालं म्हणजे अशा प्रकारे त्या सामान्य नावामध्ये बदल होत असतो सामान्य रूप होत असताना घर घरा फूल फुला पाल पाली हे की नाही त्याने पालीला मारले म्हणजे लाह प्रत्यय लाला तर पालचं पाली झालं अशा प्रकारे सामान्य नावामध्ये सामान्य रूप होत असताना बदल होत असतो परंतु काही अशे विशेष नाम आहेत की त्यांच्यामध्ये बदल प्रत्यय लागणंसुद्धा बदल होत नाहीत उदाहरणार्थ अंजली अंजलीने पुस्तक वाचले अंजलीने आता ने हा प्रत्यय त्या ठिकाणी लागला पण अंजली या शब्दामध्ये काय बदल झालेला नाही म्हणजे काही विशेष नाम अशा आहेत की त्यांच्यामध्ये प्रत्यय लागला तरी बदल होत नाही म्हणजे त्यांचं सामान्य रूप तेच राहतं जे सरळ रूप आहे किंवा जे मूळ शब्द आहे तोच सामान्य रूप असतो राजीव राजीवने पतंग उडवला या ठिकाणी राजीव ने ने हा प्रत्यय लागला पण यामध्ये सुद्धा ब राज्य या शब्दामध्ये बदल झाला आहे त्यामुळं मूळ शब्द तसाच राहिलेला आहे असे काही विशेष नाम आहेत की त्यांना प्रत्येकला सुद्धा बदल होत नाही तसेच पौराणिक पात्रांची नावे मात्र सामान्य रूपात लिहितात पौराण म्हणजे पुराण काळातील महाभारत रामायण आपण जे आपल्याकडे जे या जे पात्र आहेत त्याच्यामध्ये त्यांची मात्र नावं हे सामान्य रूपात येतात उदाहरण रामाणे दशरथाने पण हीच नावे आत्ताच्या लोकांची असतील तर त्यांचे सामान्य रूप होत नाही म्हणजे पूर्वीचा राम रामाने रावणाला मारले हे रामायणामधलं वाक्य आहे पण आता जर आपण म्हटलं की आताच्या रामने काय केलं रामने कुत्र्याला काठीने मारले पूर्वीच्या रामचं रामा झालं आत्ताच्या रामचं रामच राहिलं म्हणजे मै आताच्या राममध्ये सामान्य रूप होत नाही दशरथाने पूर्वीच्या दशरथाने बाण मारला पण आत्ताच्या दशरथने काठी मारली म्हणजे या ठिकाणी सुद्धा दशरथ हेच सामान्य रूप मध्ये बदल होत नाही असं आपल्याला पाहायला मिळत आता तसंच आडनावांचे पण आडनावांचे सामान्य रूप होत गायकवाड हे आडनाव असेल आणि आपण जर म्हणायचं गायकवाडांना घरी बोलवले आहे आता गायकवाडांना या ठिकाणी गायकवाड हे आडनाव आहे गायकवाडा असं प्रकारचं त्याचं सामान्य रूप नाहा प्रत्यय लावून साण्यांना साने हे आडनाव सान्यांना म्हणजे या ठिकाणी न्या ना हा प्रत्यय लागतं न्या झालं सान्या पवारांना अशाच प्रकारे अनेक आडनावामध्ये वाक्यामध्ये येत असताना त्यांचं सामान्य रूप तयार होतं परंतु आता अलीकड पद्धत अशी निघाले पहा गायकवाड यांना असं वाक कधी कधी बोलतात गायकवाडांना म्हणतात गायकवाड यांना आम्ही बोलले यांना शब्द वेगळा केला जातो त्यामुळं गायकवाड हा शब्द तसाच सरळ रूप किंवा मूळ रूपामध्ये राहतो आणखी एक उदाहरणं या ठिकाणी पहा काही गावांची नावं राज्यांची नावं सुद्धा सामान्य रूप होतात आता उदाहरण पहा एक गाव एक राज्य घेतलं आपण गोवा गोवा हे जर राज्य गोवा हा मूळ शब्द आहे किंवा सरळ रूप आहे त्याचं वाक्यामध्ये येताना काय झालं मी गोव्याला गेलो होतो तर गो ला हा प्रत्यय लागला गोव्या झालो सामान्य रूप काय झालं गोव्याचं गोव्या ला हा प्रत्यय लागला आहे तसंच पुणे पुणे या शहराचं नाव पुणे त्याला पुण्या ला पुण्या झालं नाही पुण्या हे काय झालं सामान्य ला हे प्रत्यय सातारा साताऱ्या ला, ला प्रत्यय लागला साताराचं काय झालं साताऱ्या अशा प्रकारे सामान्य रूपामध्ये गावांच्या राज्यांच्या नावामध्ये सुद्धा सामान्य रूपामध्ये बदल होतो पण काही काही शब्द असे आहेत पण मराठीमध्ये इ कारण व अ कारण म्हणजे ज्याचा शेवट ई ने होतो किंवा अ ने होतो ते जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये बदल होत नाही आता मुंबई याच्यामध्ये ई हे शेवट आहे त्याच्यामध्ये वाक्यामध्ये कधी जरी वापरलं तरी त्या ई मुंबईमध्ये सामान्य रूपामध्ये बदल होत नाही बोरी ई शेवट आले वसई ई कारंत बदल होत नाही खेड अ आलं ऐक ना अ कारण पाटस अ आलं अहमदनगर अ पिंपरी ई बारामती ई अशा प्रकारे ई कारण अ कारण म्हणजे रामनाम्यामध्ये बदल होत नाही आता या ठिकाणी एक विशेष नाम विशेषण वापरले पहा ही माझी नवी छोटी शाळा या शाळा हे नाम आहे या नामाला विशेषण किती वापरले पहा ही माझी नवी छोटी अशा प्रकारचे चार विशेषण वापरले आता हे सारे शब्द कोणाचे शाळा या नामाची विशेषणे ना आहेत आता त्याच वाक्य वाक्यामध्ये रूपांतर आपण असं केलं पाहा ही माझी शाळा म्हणजे या माझ्या नव्या छोट्या शाळेत क्रीडांगणसुद्धा आहे पहा यात शाळा हे नामाचा आपण शाळेत शाळे हे सामान्य रूप तयार केलं आता हे सामान्य रूप तयार होत असताना जे विशेष नाम आहे त्या विशेष नामामध्ये सुद्धा बदल झाला वरील दोन्ही वाक्यातून असे लक्षात येते की शाळा या नामाला प्रत्यय लागल्यावर तर हा प्रत्यय लागलाय शाळेला ही माझी नवी छोटी ही रूप सुद्धा बदलले आहे ते शब्द कधी झाले या नव्या माझ्या छोट्या शेवटी या आले लक्षात घ्या असे बदलले याला विशेषणाचे सामान्य रूप म्हणतात परंतु जेव्हा नामाचे सामान्य रूप होते तेव्हा विशेषणाचे पण सामान्य रूप होते पण त्याला कुठलाही वेगळा प्रत्यय लागत नाही पा शाळा या नामाचे सामान्य रूप तयार झालं शाळेत त्यावेळेला विशेषणाचे पण सामान्य रूप झाले पण प्रत्यय लागलेला नाही या माझ्या नव्या छोट्याला काही प्रत्यय लागलेला नाहीत अशा प्रकारे सामान्य रूप होता तसंच विशेष विशेष रूपामध्ये सामान्य रूप तयार होताना प्रत्यय लागत नाही आणखी काही उदाहरणे पहा हा माझा छोटा पंखा आहे या माझ्या छोट्या पंख्याला चार पाती आहेत आता शाळेसारखंच या ठिकाणी उदाहरण पंखा हे नाम आहे त्याला जे विषेन लागलेत त्या विषयाणामध्ये बदल झाला त्याची सामान्य रूपं तयार झालं पंखाचे सामान्य रूप पंख्या झालं तिसरं उदाहरण पहा हे माझे नवीन घर आहे आता हे घर या नामाचे सुद्धा विशेषण वापरत नवीन माझे हे आता त्याच्यामध्ये सुद्धा वाक्य तयार झालं घरात या माझ्या घरात सर्व सुविधा आहेत या घरात घरचं घरा झालं आणि त हा आला या यासुद्धा सामान्य रूप घरा झालं तसंच हे माझे नवीन यांचेसुद्धा सामान्य रूप या माझ्या घरात झालेलं एक नाही आता एक याच्यावर एक लक्ष देतं की वरील जे वाक्य पाहिलं आपण त्याच्यामध्ये नाम पुल्लिंगी असो स्त्रीलिंगी असो व नपुसलिंगी असो एक वचनाचा असो की अनेक वचनात असो त्यांच्या विचनाचे सामान्य रूप फक्त या लागून होते पहा छोट्या माझ्या नव्या या म्हणजे या लागूनच हे प्रत्यय लागून यांच्यामध्ये सामान्य रूप तयार झालेले आहेत आता काही उदाहरण आपण पाहू म्हणजे सराव होईल तुमचा वाक्य पहा रमेशचा भाऊ शाळेत गेला आता या ठिकाणी रमेशचा रमेश एक नाम आहे शाळा एक नाम आहे आता रमेशचा भाऊ शाळेत गेला सरळ रूप काय रमेशचा रमेश शाळेच शाळा आणि त्याचं सामान्य रूप काय तरी पहा रमेश शाळेच काय झालं शाळे आणि प्रत्येकाला रमेशला चा लागला शाळेला त आला शाळेत एक ना दुसरं उदाहरण पहा सुट्टीत तो मित्रांशी खेळतो या ठिकाणी सुट्टी आणि मित्र हे नाम आहेत सुट्टीत प्रत्यय आला सुट्टी सरळ रूप काय तयार झालं सुट्टी मित्रांशी याला प्रत्यय लागला शी मूळ शब्द सरळ रूप काय मित्र त्याचं सामान्य रूप काय झालं मित्रा सुट्टी मित्र हे सामान्य रूप आणि प्रत्यय त आणि शी अशा प्रकारे पुढचं वाक्य पहा मंडईत फळांच्या गाड्या आहेत मंडई आपण मागं पाहिलं की ही आराज असताना त्याला प्रत्येक जरी लागला त्याच्यामध्ये बदल होत नाही आता या ठिकाणी मंडई सरळ रूप कसं आहे फळांच्या ऐवजी सरळ रूप काय झालं फळ आणि सामान्य रूप काय झालं मंडई आणि फळांच्या फळा आणि प्रत्येकाला मंडईला त आणि फळांना छा असे प्रत्यय लागले ला 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 पुढचं वाक्य पहा सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आता या ठिकाणी सरकार आणि शेतकरी ही दोन नाम आहेत सरकार रूप शेतकऱ्यांच्या मूळ रूप काय आलं किंवा सरळ रूप शेतकरी सामान्य रूप सरकारच आहे आणि त्याचं प्रत्यय पहा सरकारने ने, ने प्रत्यय लागला आणि दुसरं शेतकऱ्यांचे चे हा प्रत्यय लागलेला या ठिकाणी सुरेश दुकानातून आला तर या ठिकाणी पहा नाम सुरेश आणि दुकान हे दोन आहेत सरळ रूप आता सामान्य रूप त्याचे कसे झाले सुरेशचं सुरेश झालं दुकानचं दुकाना असं सामान्य रूप तयार झालं आणि दुकानातून ऊन हा प्रत्यय तयार केला लागलाय त्यानंतर पुढचं वाक्य पक्ष्यांनी झाडावर घरटे केले आता मूळ शब्द आहे पक्षी सरळ पक्षी आणि झाड आता या ठिकाणी सामान्य पक्षा आणि झाडा आणि त्याला शब्दयोगी अवय लागलाय ला वर ठीक आहे ना आले पक्षांनी निप्रत्यय आला आणि वर वर हा प्रत्यय आलेला आहे पुढचं वाक्यवा भीमाने जरासंदास मारले आता भीम हे सरळ रूप आहे त्याचं सामान्य रूप भीमा जरासंध हे सरळ रूप त्याचं सामान्य रूप जरासंधा आणि प्रत्यय काय लागले भीमला ने आणि जरासंदाला स असे प्रत्यय लागले गणेशने बैलाला बांधले आता गणेशचं स सरळ रूप गणेश बैलचं बैलाचं बैल सामान्य रूप बैला आणि प्रत्यय ने आणि ला सुधीरच्या गाडीला अपघात गा झाला असता सरळ सुधीर गाडी आता या ठिकाणी सुधीर विशेष नाम असल्यामुळे आपण पाहिलं की विशेष नामाना वाक्यामध्ये येताना प्रत्यय जरी लागला त्याच्यामध्ये सामान्य रूप तयार होत नाही गाडी गाडीला आहे की नाही गाडी ई हा इकारांत असल्यामुळे या ठिकाणी प्रत्यय लागलेला असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल झाला नाही म्हणून सामान्य सुधीर आणि गाडीत राहिलं पण प्रत्येक आहेत आणि ला अशा प्रकारे अनेक उदाहरणं तुम्ही पाठ्यप्रसंग पाहून याचा सराव करून सामान्य रूप आणि सरळ रूप प्यार हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्याय घे गे, घेतले गे, पाहिजे